शिंदे फडणवीस सरकारची पहिली परीक्षा अधिवेशनात सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हे विधानसभेत आक्रमक मोडमध्ये पाहायला मिळत आहेत. शिंदे सरकारमधील नवनिर्वाचित मंत्र्यांवर प्रश्नांचे बॉम्ब टाकले जात आहेत. असाच एक प्रश्न अजित पवारांनी विचारला आणि त्यावर उत्तर देताना शिंदेंच्या मंत्र्याची मात्र भंभीरीच उडाली. पहा काय घडलं. आता ह्या पालघर जिल्ह्यामध्ये हत्ती रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जी यंत्रणा सरकारची कार्यरत आहे त्या यंत्रणेमध्ये सध्या किती अधिकारी आणि किती कर्मचाऱ्यांची पद मंजूर आहेत आणि त्याच्यापैकी किती पद ही भरलेली आहेत आणि किती पद रिक्त आहेत. दुसरा प्रश्न, हत्ती रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना राबवण्यासाठी मागील वर्षभरामध्ये पालघर जिल्ह्याला किती निधी मंजूर झाला आणि त्याच्यापैकी वर्षभरात किती निधी खर्च झाला. दादाने जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, खरतर दादा आपल्याच काळामध्ये काही पद भरली गेली. गेल्या अडीच वर्षामध्ये जवळपास 30,973 पद आपल्या महाराष्ट्राचं ओव्हरऑल हे रिकामी होती. भरलेली पद 20,146 आहेत आणि रिक्त पद 10,827 आहेत. जस्ट एक स्पेसिफिक त्याचा मी ओव्हरऑल जो ओव्हरऑल रिव्ह्यू जो खाली येतोय मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो. तुम्हाला ओव्हरऑल तुम्हाला महाराष्ट्राची सिच्युएशन सांगितली, पालघरचंही सांगतो स्पेसिफिक ते माहिती घेऊन तुम्हाला त्याचं उत्तर मी देतो पालघरच्या बाबतीतलं. पण ओव्हरऑल जे आहे की ह्या ठिकाणी सर्व सदस्यांनी थोडं सेन्सिटिव्ह होणं गरजेचं आहे, कारण आरोग्याशी संबंधित हा प्रश्न आहे आणि जवळपास 10,827 ही पदं रिक्त आहेत. आणि मी सर्व आपल्या प्रशासनाला अध्यक्षाच्या माध्यमातून सगळ्याला विनंती करतो की ही पदं लवकर लवकर भरणं आणि आरोग्याच्या संदर्भात आपल्याला पुढे जाणं अपेक्षित आहे. आणि पालघरच्या संदर्भात ऐका 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 आणि पालघरच्या बाबतीतली जी माहिती आहे आपली ते साधारणतः एक तुम्हाला अर्ध्या तासाच्या आत मी माहिती घेऊन तुम्हाला पटलावरती ठेवतो. ठीक आहे, पटलावर ठेवतो.